दरम्यान दिशा सायलन मृत्यू प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीची घोषणा झाल्यानंतर राज्यामध्ये एसआयटीवरून कलगीतुरा रंगलेला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी खोके प्रकरणामध्ये एसआयटीची मागणी केली आहे, तर अरविंद सावंतांनी ठाण्यामधल्या एका बिल्डरच्या आत्महत्येचा एकनाथ शिंदेंसोबत संबंध जोडलेला आहे. राज्यामध्ये रंगलेला एसआयटीचा कलगीतुरा पाहूयात या खास रिपोर्टमधून. खोके 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 आता महाराष्ट्र विसरलेला आहे. खोके घेतल्याबद्दल जे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत त्यांनाच खोक्याचं महत्व असतं. त्या गंभीर प्रकरणात एसआयटीची मग सरकारनं कारवाई सुरू केली तर एसआयटीचा गैरवापर करणार याची काज याला सुटली का? त्या परमारांची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये ईएस नाव होतं तिच्या डायरीमध्ये ठाण्यामध्ये, त्याची पण एसआयटी नाव आलं. जेव्हापासून दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाची नेमणूक झाली आहे तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एसआयटी वरून कलगीतुरा रंगलाय आणि त्याची सुरुवात केली आहे संजय राऊतांनी. म्हणजे मागे गेला एसआयटी. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे 40 आमदार ज्या पद्धतीनं 50-50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्याच्यावरती एक एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. झालं, संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे खोके बाहेर काढले आणि त्या खोक्यांची एसआयटी चौकशीची मागणी केली आणि तिथे सत्ताधाऱ्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी राऊतांनाच फैलावर घेतलं. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे 40 आमदार ज्या पद्धतीनं 50-50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्याच्यावरती एक एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. एसआयटी मध्ये कोण जे काय दोषी आढळतील त्यांच्यावर चौकशी अवश्य झाली पाहिजे आणि खोके घेतल्याबद्दल जे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत त्यांनाच खोक्याचं महत्व असतं. एकीकडे खोक्यांच्या एसआयटीचं कवित्व सुरू असताना तिकडे शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी आणखीन एका एसआयटीची मागणी केली आणि ती आणखी गंभीर होती. ठाण्यात आत्महत्या केलेल्या बिल्डरच्या डायरीमध्ये काहीतरी संशयास्पद सापडल्याचा दावा सावंत यांनी केलाय. ज्या राजकीय पद्धतीनं काल उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटीची नेमणूक केली तेव्हा मग जस्टिस लोयाच्या केसमध्ये का नाही? मग सिंधुदुर्गातील वळण जो असतील आणखीन अन्य ज्या काही जे काही खून झालेत त्यांच्या बाबतीत एसआयटी का नाही? कशाला पाहिजे? त्या परमारांची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये ईएस नाव होतं तिच्या डायरीमध्ये ठाण्यामध्ये, त्याची पण एसआयटी नाव आलं. बरं, मग हे परमार आत्महत्या प्रकरण काय होतं तेही बघा. ऑक्टोबर 2015 ठाण्यामधल्या बिल्डर सूरज परमारनं आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये 4 नगरसेवकांची नावं होती. त्यात हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची नावं होती. यांनीच वेळोवेळी पैसे वसुली केली, शिवाय आत्महत्येसाठी यांनीच दबाव टाकला असा उल्लेख होता. पण चौघांनाही ठाणे कोर्टानं जामीन दिला. कधी काळी हे प्रकरण काँग्रेससह राष्ट्रवादीच्या अंगाशी आलं होतं आणि आता त्याच परमार यांच्या डायरी मधली पानं ही शिंदेच्या विरोधात पुरावे म्हणून वापरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. थोडक्यात काय, तर तू माझे वीक पॉइंट काढशील तर मीही तुझे वीक पॉइंट काढेन. इथे प्रत्येक जण म्हणतोय फक्त एक एसआयटी द्या मजा आणून. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.